श्री गणराया म्हणजे बुद्धी आणि मांगल्याची देवता। याच गणरायाच्या सणाचे औचित्य साधत जनगर्जना लाईव्ह आणि शिवाजीराव पाटील युवा मंच गड इंग्लज घेऊन येत आहोत भव्य घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा। पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील आहे, त्यात आपणही सहभाग नोंदवूया। येते गौरी गणपती दारी आनंद ओसंडून वाहे घरोघरी। चला तर मग आपली संस्कृती जपूया, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया। संपर्क 9404301 आणि 9028769308। गणपती म्हणजे बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, संकटमोचन, दुःख हरविणारा आणि सुख आणणारा। त्यामुळेच गणरायाच्या आगमनाची सर्वांनाच प्रतीक्षा असते। इथून पुढील गणपती हे पर्यावरणपूरकतेकडे वाटचाल करणारेच असावेत। यासाठीचा जनगर्जना लाईव्ह आणि शिवाजीराव पाटील युवा मंचचा हा छोटासा प्रयत्न, हा प्रयत्न तुम्हालाही नक्कीच आवडेल। चला तर मग या स्पर्धेतील गणपतींची सजावट बघूया। गणपती बाप्पा मोरया। गणपती 1932 साली स्थापना झाला आणि ही आमची चौथी पिढी मातीदार गणपती आम्ही कायमस्वरूपी बसवत आहे। गणपती बाप्पा मोरया। मंगल मूर्ति गणपति अप्पा। Oh yeah.
आम्ही कट करून त्याच्यामध्ये गणपती केलेला आहे. नारळ रेल तयार केलेला आहे. खाऊची पानं तयार केलेली आहेत. स्वतः मातीचा डेरा तो आहे, त्याच्यामध्ये तो फुलाचे हार घालून हे सजवलेलं आहे. आणि हे द्रोण तयार केलेलं आम्ही हे. आणि असं करून वरती पत्रावळी परत पळसाच्या पानाचे पत्रावळी चिकटवलेले आहेत. मी कमळाचं फूल एक हे केलेलं आहे, पडाच्या ह्याच्यामध्ये तयार केलेली आहे ती. त्याच्यावरती डिझाईन आम्ही चिकटवलेलं आहे हाताने करून. असं मनात आलं काहीतरी एक नवीन करण्याची इच्छा आली मला, म्हणून आम्ही ते गाडगं काढलं मातीचं. असं बघता बघता असं म्हणजे कशावर न बघता आम्ही स्वतः वैयक्तिक ह्याच्याने आम्ही तयार केलेलं आहे. 25 एप्रिल 2010 माझं लग्न झालं, तधीपासून आम्ही गणपतीचं असं करतात. वर्षी नवीन नवीन काहीतरी करतोय प्रत्येक वर्षी. आम्ही टाकाऊपासून टिकाऊ वस्तीचं काहीतरी पर्यावरणपूर्वक आम्ही असं काहीतरी गणपतीसाठी करतो. गणपती बाप्पा मोरया. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन मंथन सह लता मालकर हेडिंग्लज.